रुचिग्राम चांदोरे, मी एक आर्वी नाक्यावरचा किरकोळ व्यापारी आहे। कोरोना काळामध्ये बरंच व्यापारामध्ये फरक पडलेला आहे। दैनंदिन जीवनामध्ये जो आमचा किरकोळ व्यापार होता तो अंदाजे 15 ते 20 हजार रुपये व्हायचा, पण कोरोना काळामध्ये ज्या गव्हर्नमेंटने अटी लादल्या होत्या त्या अटीमुळे बरेच दुकानं बंद राहिले। आमचा जो जुना माल होता, जो स्टॉक म्हणतो आम्ही याला, जो गोडाऊन म्हणतो ज्याला आम्ही, जिथे माल होता आमचा, त्या काळामध्ये आमचा बराच माल खराब झाला। त्यामुळे त्या मालाचं नुकसान भरपाई ती आम्हाला अजूनही झालेली नाही आहे। आणि व्यापारामध्ये जसे आम्ही 2 तास 3 तास दुकान उघडायचो, त्या व्यापारामध्ये आमचं शुल्लक काळामध्ये जो बिझनेस व्हायचा तो बिझनेस तेवढा व्हायचा नाही जो आम्हाला 15-20 हजार रुपये मिळायचे बिझनेसमध्ये व्हायचं। त्यात इन्कम सोर्स म्हणून 2 हजार रुपये घर चालायचं त्यात। त्या कोरोना काळामध्ये आमचं ते काही सगळं झालेलं नाही आहे। आणि त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये लागणारा जो खर्च आहे, घर खर्च जो 10 हजार 15 हजार, त्या खर्चामध्ये भरपूर काही कमाई नसल्यामुळे कमतरता झाली। गांधी फुगडे गो वर्धा, मी ललित गांधी। जे कोरोना काळात जो बंद होता, जे शाळा कॉलेजेस सर्वच बंद होते, त्यामुळे व्यापार सर्व म्हणजे बंद असल्यामुळे व्यापारी म्हणजे व्यवसायावर तर भरपूर फरक पडला। आणि त्यात लॉकडाऊन पूर्णतः, तर दुकान उघडणेच नाही, सर्व बंद राहिल्यामुळे बँकेचे जे होते समजा कर्ज असेल कुणाचे, इलेक्ट्रिक आहे, सर्व भरण्यासाठी म्हणजे त्रास होत होता। इवन जे कर्मचारी आहे दुकानातले त्यांना पगार कशाप्रकारे द्यायचा, कारण बंद पूर्ण राहिल्यानंतर कोणत्या पद्धतीनं पेमेंट करायचं। आणि त्यानंतर गव्हर्नमेंटचं होतं की मास्क घाला कंपल्सरी दुकानात, खाली गेलं तर बस काही नाही त्रास द्यायचे ते,